21 डिसेंबर 2022 बुधवार रोजी तुमची अंतिम परीक्षा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। 1-2 दिवसात तुम्हाला त्या परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट भेटून जातील। आपलं प्रवेशपत्र भेटल्यानंतर त्यात आपलं नाव, जन्मतारीख, आपला संवर्ग या सर्व गोष्टी अचूक आहेत का याची खात्री करून घ्यायची। त्यात काही चूक झालेली असेल आणि तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर परीक्षेच्या अगोदर तसे तुम्ही माझ्या निदर्शनास आणून देणार आहात। तुमच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच हॉल तिकीटवर जर काही त्रुटी असेल, काही दुरुस्ती असेल तर लगेच त्या हॉल तिकीटचा फोटो आणि काय दुरुस्ती करायची ते ग्रुपवर कळवायचं। प्रवेशपत्राचा फोटो ग्रुपवर पाठवायचा आणि त्याच्या खाली त्यात तुम्हाला काय बदल करावायचा आहे, समजा नावामध्ये काही दुरुस्ती अपेक्षित आहे किंवा जन्मतारीख अशी नसून अशी आहे, नाव असं नसून असं आहे, असं जे काही असेल ते तुम्ही तिथं नमूद करणार आहात। पण हे परीक्षेच्या अगोदरच शक्य आहे। एकदा परीक्षा झाल्यानंतर आपल्याला दुरुस्ती करायला संधी भेटणार नाही, ही सूचना प्रत्येकानं गांभीर्यानं घ्या। कारण तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये जर तफावत असेल किंवा चूक झालेली असेल तर भविष्यात त्याच्या अडचणी आपल्याला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी येऊ शकतात, म्हणून आपण आपली काळजी घ्या। परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र तुमच्या सोबत असणं गरजेचं असतं। प्रवेशपत्र जर तुम्ही घरी विसरलं तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही, म्हणून आपण आपलं प्रवेशपत्र न विसरता काळजीपूर्वक सोबत आणावयाचं आहे। त्याच्यासाठी ते व्यवस्थित सांभाळून ठेवायचं, वाटल्यास त्याची एखादी झेरॉक्स काढून ठेवायची आणि परीक्षेच्या दिवशी तुम्हाला झेरॉक्स नाही तर ओरिजिनल तुमचं प्रवेशपत्र सोबत आणावयाचं आहे। याच्याशिवाय इतर जे काही साहित्य परीक्षेसाठी आवश्यक आहे ते सुद्धा तुम्ही सोबत आणायचे। एक चांगला रुळलेला बॉल पेन, मग तो काळ्या कलरचा असू शकतो किंवा निळ्या सुद्धा, वर्तुळ रंगवण्यासाठी तुम्ही काळा किंवा निळा बॉल पेन वापरू शकता, पण पेन्सिल वापरता येत नाही हे लक्षात घ्या। बरेच विद्यार्थी परीक्षेला येताना नवीन पेन आणतात पण तो रुळलेला नसतो आणि म्हणून गोल करण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणून जो पेन रुळलेला आहे तोच तुम्ही परीक्षेसाठी वापरा, नवीन पेन वापरू नका। कारण नवीन जर असेल तर तो तुमचा अतिरिक्त वेळ खातो आणि म्हणून तुम्हाला वेळ कमी पडू शकतो। परीक्षेचा जो काही वेळ आहे त्या वेळात तुमचे सर्व प्रश्न पूर्ण होणार नाहीत। परीक्षेमध्ये आपले उत्तरं नोंदवत असताना खाडाखोड होणार नाही, आपली उत्तरपत्रिका दुमडली जाणार नाही किंवा ती चुरगळा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची। कारण तुमची उत्तरपत्रिका म्हणजे OMR शीट असते आणि ती संगणकाच्या साह्यानं तपासली जाते आणि म्हणून ती फोल्ड होणार नाही किंवा तिला घडी पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते। जर ती फोल्ड झाली, घडी पडली
किंवा फाटली गेली तर तुमचा निकाल लागणार नाही, तुमचा निकाल राखीव राहणार। म्हणजेच परीक्षा देऊन सुद्धा तुम्हाला तुमचा रिझल्ट किंवा तुमचे गुण समजणार नाहीत, किंवा या परीक्षेपासून तुम्हाला जो काही लाभ मिळवायचा आहे शिष्यवृत्तीचा तोही तुम्हाला मिळवता येणार नाही। आणि म्हणून ज्या काही सूचना या ठिकाणी मी देत आहे किंवा परीक्षेच्या दिवशी पर्यवेक्षक देतील त्या सर्व सूचना तुम्हाला तंतोतंत पाळायच्यात। बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचे किती पेपर आहेत हेही माहीत नसतं आणि म्हणून पहिला पेपर झाला की ते घरी निघून जातात। पण या परीक्षेचे दोन पेपर आहेत, पहिला पेपर झाल्यानंतर साधारणतः एका तासाचा ब्रेक असतो आणि एका तासाच्या ब्रेक नंतर परत तुम्हाला दुसऱ्या पेपरसाठी परीक्षा दालनात म्हणजेच परीक्षा हॉलमध्ये जावं लागतं। आणि म्हणून तुम्ही घरी न जाता इथंच थांबणे, सोबत डब्बा आणलेला असेल तर तो खाणे, तसा डब्बा घेऊनच यायचा, कारण तुम्हाला सकाळी 9 वाजता इथं यायचे आणि 3 वाजेपर्यंत थांबायचे, वेळ भरपूर आहे आणि म्हणून आपल्याला भूक लागणारच। त्याच्यासाठी सोबत डब्बा आणायचा, घरून येताना जेवण सुद्धा करून यायचं आणि सोबत डब्बा सुद्धा आणायचा। पहिला पेपर झाल्यानंतर जो ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये तुम्ही तुमचा डब्बा खाऊन घ्यायचा आणि परत आपल्या परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसायचं। दुसरी महत्वाची सूचना, तुम्ही तुमची उत्तरपत्रिका, आता उत्तरपत्रिका 2 प्रतीत असते, एक कार्बनलेस कॉपी असते खालच्या साईडला, ती तुम्हाला घरी घेऊन जाता येते, पण वरच्या साईडला जी उत्तरपत्रिका आहे ती तुम्हाला पर्यवेक्षकाकडं जमा करावी लागते। तुमच्या हॉलवर जे कोणी गार्डिंग करणारे आहेत त्यांच्याकडे ती जमा केल्याशिवाय तुमचा रिझल्ट भेटत नाही। चुकून जर तुम्ही ती घरी घेऊन गेलात तर तुमचा निकालच लागणार नाही। म्हणून न विसरता आपली उत्तरपत्रिका आपले जे संबंधित पर्यवेक्षक आहेत त्यांच्याकडे जमा करायची, सुरक्षित जमा करायची आणि त्याच्यानंतरच आपण आपलं परीक्षा हॉल किंवा परीक्षा दालन सोडायचं असतं। तर या सर्वच सूचना खूप महत्त्वाच्या आहेत, समजून घ्या, त्याचं काळजीपूर्वक पालन करा। आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी माझ्याकडून, सर्व शिक्षक वृंदांकडून, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कदम सर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील। आपण चांगल्या पद्धतीनं परीक्षा द्या, चांगल्यात चांगले गुण मिळवा आणि शिष्यवृत्तीसाठी धारक ठरा।